चला हां कसे पैसा आले आपले आतापर्यंत आपले दोन पण ग्राफ झाले कोणकोणते ग्राफ ग्राफ कोण कोणते बघितले आपण वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर एक्सेलरेशन बरोबर ना युनिफॉर्म एक्सेलरेशन बघितलं ना ठीक आहे आता काय बघायचं आपल्याला रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम काय बघायचे रिलेशन बिटवीन वेलोसिटी आणि टाइम म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी बरोबर का आणि वेळ ह्यामध्ये काय संबंध आहे हे चेक करायचे ठीक आहे पेज नंबर 8 वरती ठीक आहे पेज नंबर 8 वरती या तुम्हाला काय कृती दिली ठीक आहे तर हेडिंग आहे इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन वेलोसिटी आणि टाइम कुठले इक्वेशन जे काय करते डिस्क्राइब करते म्हणजे वर्णन करते काय वर्णन करते वेलोसिटी आणि टाइम यांच्यामध्ये संबंध दाखवते बरोबर ठीक आहे बघा लिहिले फिगर 1.9 शोज द चेंज इन वेलोसिटी विथ टाइम ऑफ अ युनिफॉर्मली एक्सेलरेटेड ऑब्जेक्ट काय सांगितलंय काय दाखवते चेंज इन वेलोसिटी विथ टाइम म्हणजे काय जसा जसा टाइम बदल तसा तसा वेलोसिटी मध्ये काय चेंज होतोय ठीक आहे हे दाखवते आणि कोणासाठी युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन साठी आता युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन आहे म्हणजे काय असणार आहे वेलोसिटी कशी असणार आहे युनिफॉर्म कळते का म्हणजे काय म्हणणार आहे सेम टाइम इंटरवल मध्ये सेम टाइम ला काय होणार आहे वेलोसिटी वाढणार आहे म्हणजे समजा प्रत्येक 5 मिनिटानंतर समजा पहिल्या 0 ते 5 या सेकंदात पहिल्या 5 सेकंदात वेलोसिटी 8 असेल तर पुढचे 5 ते 10 सेकंद वेलोसिटी किती होईल 16 म्हणजे कितीला चेंज होईल बरोबर 8 8 8 ने वाढत जाईल पुढे द ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम द पॉइंट डी बघा पॉइंट डी कुठे आहे बघा इथे डी पॉइंट आहे आकृती आणि थेरॉटिकल निमिषाने बघायचं काय सांगितलंय द ऑब्जेक्ट इज स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट डी ऑब्जेक्ट स्टार्ट कुठे झालाय डी पॉइंट पासून स्टार्ट झाला बरोबर जेव्हा ऑब्जेक्ट कुठे झाला माझा डी पाशी वाचा बरोबर पुढे इन द ग्राफ विथ वेलोसिटी यू बरोबर का त्याची म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती असणार यू बरोबर ना ऑब्जेक्ट इथून चालू झालाय बरोबर ना इथून चालू झाला म्हणल्यावर इनिशियल वेलोसिटी नेहमी काय असणार झिरो बरोबर ना इनिशियल वेलोसिटी म्हणजे काय यू पुढे काय दिले इट्स वेलोसिटी कीप्स इनक्रीजिंग अँड आफ्टर टाइम टी काय सांगितलंय टी टाइम म्हणजे काय ठराविक वेळेनंतर इथं पण टाइम आहे बरोबर का बघा जसं टाइम चेंज झाला वेलोसिटी वाढली पर टाइम चेंज झाला वेलोसिटी वाढली पर टाइम चेंज झाला वेलोसिटी वाढली वाढत चालेल ना हळूहळू कळते का टाइम कसा जसा असेल जे काय असेल ते समजते ना आता काय झालं बघा इथून इथपर्यंत गेला वेळ वाढली वेलोसिटी वाढली इथून इथपर्यंत गेला वेलोसिटी वाढली इथून इथपर्यंत गेला वेलोसिटी वाढली म्हणजे जसा तसा वेळ वाढत चाललाय तशी तशी त्याची काय चालली वेलोसिटी वाढत चालली समजतंय पुढे आता बघा द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ह्या ग्राफ मध्ये बघा पूर्ण काय काय दिलंय काय दिलंय द इनिशियल इनिशियल वेलोसिटी किती दिली यू बरोबर का आणि ग्राफ मध्ये पूर्ण बघायचे ओ पासून डी पर्यंत दिली ह्या पूर्ण आकृतीच हे केलंय ओ पासून डी पर्यंत काय आहे इनिशियल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी म्हणजे काय यू किती आहे ओडी बरोबर पुढे काय दिले द फायनल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काय केले फायनल वेलोसिटी फायनल वेलोसिटी म्हणजे काय असू शकत व्ही बरोबर का आता बघा इनिशियल तिथून इथपर्यंत घेतल्या म्हणल्यावर फायनल पण तिथून इथपर्यंत घ्यावं लागते कळते का किती येणार ओ व्ही इथं पॉइंट नाव असं काहीतरी सी किती आली ओ सी बरोबर ना हा आता पुढे काय घातले आणि टाइम टाइम इज इक्वल टू टी किती घातलाय ओ ई टाइम इथं आहे ना टाइम कुठून कुठपर्यंत असणार इथून तिथपर्यंत बरोबर का आता बघा काय दिलं आता इथं काय सांगितलंय एक्सेलरेशन काय सांगितलंय एक्सेलरेशन सर एक्सेलरेशन का काढलं ठीक आहे त्यांनी टाइम वेलोसिटी दिली टाइम दिली आता वेलोसिटी कधी वाढेल एक्सेलरेशन वाढलं तरच ना ठीक आहे आता एक्सेलरेशन इज इक्वल टू काय असते चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय फायनल फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम बघा फायनल वेलोसिटी किती आहे ओ सी बरोबर आणि इनिशियल वेलोसिटी ओडी
बघा ओ सी हेतून हेतपर्यंत टोटल हेत जर ओडी माइनस केलं तर काय राहते इथं पॉइंट राहते सी डी शिल्लक राहते कळते ना टाइम किती आहे टाइम म्हणजे ओडी बरोबर का ओ सी माइनस ओ सी मधून ओडी माइनस केला नंतर समजत भूमिती प्रमाण झाला ओ पासून सी पर्यंत इज इक्वल टू काय येणार ओडी प्लस सी डी बरोबर आता ओडी इकडे आणला बघा OC minus OD plus मध्ये इकडे आणला OD शिल्लक काय राहतं CD मग हे माइनस एक लक्षात शिल्लक काय राहतं माझं CD आणि टाइम OCD upon OE आता CD बघा C पासून D पर्यंत काय माझं चेंज इन वेलोसिटी काय आला माझा CD आला बरोबर ना आणि टाइम किती आहे OE बरोबर ना आता चेंज इन वेलोसिटी मध्ये काय आहे CD ला काय लिहू CD ला ओ सी वन सीड केलं ना आपण बघा ऍक्सलरेशन मध्ये काय असतंय ए असत ना ए चिन्ह इथं काय आलं माझं सी डी अपॉन ओई बरोबर का हा आता ओई ओईची व्हॅल्यू किती आहे आई म्हणजे काय माझा टी आहे सी डी म्हणजे काय मला माहित नाही अजून माहितीये का नाही माहित पण ओई म्हणजे काय माझा टाइम आहे हे टी इकडे आलं तर काय होईल ए इंटू टी इज इक्वल टू सी डी दॅट इज काय म्हणणार आहे सी डी इज इक्वल टू काय होईल ए टी कळलं कसं आलं हे त्यांनी इक्वेशन नंबर वन नाव दिलं असेल दिलंय का आता पुढे काय बोलले बघा ह्यांनी काय बोलले ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट बी बघा पॉइंट बी आहे बरोबर का त्या पॉइंट बी मधून वाय ऍक्सिस ला पॅरलल म्हणजे वाय च्या समोर एक लाईन मारली बरोबर का आता ही लाईन कुठून मारली त्या पॉइंट बी पासून पास झाली ही लाईन ना त्या एक्स ऍक्सिस ला कुठे छेदते ई ह्या पॉइंट छेदल कळते का परत काय सांगितलंय त्याने दिस विल क्रॉस द एक्स ऍक्सिस इन पॉइंट ई ड्रॉ अ लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट डी काय सांगितलं एक्स ऍक्सिस ला पॅरल लाईन ह्या पॉइंट डी मध्ये काढा सांगितले काढली का ठीक आहे तिने काय केलं ह्या बी इला काय केलं ए पॉइंट मध्ये छेद ठीक आहे पुढे फ्रॉम द ग्राफ ग्राफ वरून आपण काय लिहू शकतो बीई इज इक्वल टू म्हणजे बीई ची लांबी मी काय लिहू शकतो बघा इथे लिहितोय बीई इज इक्वल टू काय प्लस ए बी प्लस ए कसं आहे द्या बीई प्लस ए किंवा ए बी प्लस ए बरोबर पुढे काय केलं आता ह्यात काय बघा आता कळतं काय बी ई कुठे बी पासून ई पर्यंत बी ई म्हणजे कोण आहे माझा ओसी ठीक आहे बघा काय तुम्ही फ्रॉम ग्राफ काय लिहिले मी मराठी मध्ये काय लिहिलंय बी ई काय लिहिलंय बी प्लस ए लिहिले ना आता बी ई म्हणजे बी ई इक्वल टू काय असणार आहे ओसी कशामुळं प्रयत्न काय ना बरोबर तिथं काढलाय मी एक फाईल बी घेतली सेम घेतले हा किंवा डिस्टन्स बिटवीन टू पॅरेलल लाईन्स काय असणार आहे सेम इथं काय म्हणतो माझं बी ला काय लिहू शकतो मी बी ला मी ओ सी लिहू शकतो बरोबर ए बी ला काय लिहू शकतो सी डी कुठं बी कसं काय बोलला का ते आमचं बघ काय म्हणू नको हा सांगा निरीक्षण करायचं नंतर सांगायचं काय पण कुठे बरंच नाहीये बी इक्वल टू सी डी सी डी इज इक्वल टू बी डी नेट बघायचं फक्त बरोबर आहे ए बीला सी डी का नाही आली का नाही एवढा ए बी आहे तेवढा सी डी आहे ना इथे काय करणार मग सी डी हा एला काय देऊ ओडी आणि जेवढा ए ना काय समोर कोणी तेवढाच डी होच ना किंवा ओडी बरोबर हा आता ओसी म्हणजे काय होतं माझं फी ओ पासून सी पर्यंत काय होतं फायनल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी म्हणजे काय होतं फी समजतंय का तर सी डी सी डी म्हणजे काय होतं सी डी ची व्हॅल्यू काय होती ए इंटू टी बरोबर का आता कोण आहे ओडी
ओडी काय होतं माझं इनिशियल वेलोसिटी इथे काय येणार यू तुम्हाला फॉर्म्युला काय दिला जातो वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी प्लस एक्सेलरेशन इनटू टाइम ठीक आहे आणि हाच काय म्हणतात न्यूटनचा मोशनचा पहिला लॉ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ठीक आहे न्यूटनचा पहिला लॉ काय म्हणते का इफ ऑब्जेक्ट एट अ रेस्ट काय होतं इफ ऑब्जेक्ट एट अ रेस्ट रिमेन एट रेस्ट म्हणजे एखादी वस्तू जो स्थिरपर्यंत आहे ती स्थिरच राहील ठीक आहे एंड ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन इन मोशन म्हणजे एखादी वस्तू जर गतीमध्ये आहे तर ती गतीमध्येच राहील म्हणजे मोशन मध्ये तर ती मोशन मध्येच राहील कधीपर्यंत अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स मी अजूनही बोलतोय जे काय तुम्हाला लाईट बोलतोय तुम्ही लाईटली घेताय ठीक आहे परत म्हणायचं नाही की न्यूटनचा पहिला लॉ काय होता ठीक आहे दहावी मध्ये गेल्यानंतर पहिल्या टॉपिक मध्ये प्रश्न चाललाय व्हाट आर द थ्री लॉज ऑफ न्यूटन ठीक आहे आणि त्या न्यूटनच्या लॉच्या बेसिसवर सगळं दिलेलं आहे फक्त एका कॉपऱ्यामध्ये तुम्हाला न्यूटनचे तीन फॉर्म्युले दिलेत बघा तुम्ही सगळे का नवी मध्ये लाईटली घेता करेक्ट ना नवी मध्ये तुम्ही लाईटली घेता आणि पुढे सीईटी नीट ला घेता परत तुम्ही काय करता त्यालाच परत तुम्ही समजून घ्या प्रयत्न करता काय समजत नाही परत देश क्लिअर पाहिजे तुमचा सांगतो ठीक आहे हे कुठून आलं कसं आलं सांगितलंच आहे तरी तुम्हाला काही व्यवस्थित फक्त ठीक आहे न्यूटनचा पहिला लॉ आता कुठला पण लॉ काय कोण फॉर्म्युला म्हणत नसते परंतु तुम्ही लॉ सांगत असते थेरॉटिकल काय होणार काय नाही आणि त्याला काय ना काय टर्म्स देऊन ते फॉर्म्युले स्वरूपात लिहिलं जातं कळते का परंतु आय टी फॉर्म्युला नाही आला कारण आय मोजला गेलता त्यांना पण डोकं आलं नंतर ते फक्त नाम बिन रुंदी मोजली नंतर फॉर्म्युला आला ठीक आहे मॅथ्स मध्ये पण शिकलेलो आपण फॉर्म्युले तयार होतात फॉर्म्युले टपकत नाहीत फॉर्म्युले तयार केले जातात कळतंय का जे मोठं जे गणित करतील ना ते हळूहळू हळू काय करतात समराईज करून एक फॉर्म्युला तयार केला जातो ठीक आहे न्यूटनचा पहिला काय होता ऑब्जेक्ट इन ऍट अ रेस्ट रिमेन ऍट रेस्ट एखादा ऑब्जेक्ट स्थिर आहे तो स्थिरच आहे ठीक आहे आता हा बोर्ड स्थिर आहे जोपर्यंत हा लपून धक्का लावणार नाही तोपर्यंत हा काय होईल स्थिरच राहील ठीक आहे ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन इन मोशन एखादी गाडी 60 च्या स्पीडने पळत आहे तर ती मोशन मध्ये राहील आणि 60 च्या स्पीडने राहील कधीपर्यंत अनलेस अनलेस म्हणजे जोपर्यंत इट इज ऍक्टेड बाय एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत त्याच्यावर एखादा फोर्स लावला जात नाही तोपर्यंत ठीक आहे आता इथं बघा पर्यंत काय केले यू म्हणजे काय असते इनिशियल वेलोसिटी एखादा ऑब्जेक्ट स्टार्टिंगला समजा बरोबर का त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार झिरो ठीक आहे काय बोललो मी ऑब्जेक्ट इथं आहे तिथून इथपर्यंत गेला ना ठीक आहे स्टार्टिंगला ऑब्जेक्टची वेलोसिटी काय असणार झिरो इनिशियल वेलोसिटी बरोबर का आता काय करावं लागेल इथं काय ना काय ऍक्सेलरेशन वाढेल ना आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असते चेंज इन वेलोसिटी रेट ऑफ चेंज इन वेलोसिटी बरोबर ना आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असते प्रकारचा फोर्स असते काय असते प्रकारचा फोर्स बरोबर ना मी लावलेली ताकद किंवा एका वेलोसिटी तुम्हाला काय म्हणतो मी ऍक्सेलरेशन म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इन युनिट टाइम म्हणजे ठराविक काळानंतर ठराविक काळानंतर वेलोसिटी मध्ये झालेला बदल बरोबर ना त्यात पण आपण काय मोजतो पाहणार का तुम्ही ऍक्सेलरेशन आणि इन टू टाइम कळते का आणि ऑटोमॅटिकली मला काय मिळते फायनल वेलोसिटी कळते का ती काय मिळते मला वेलोसिटी कळते का लिहून घ्या तिथे लिहून घ्या हे काय न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे न्यूटनचा पहिला लॉ न्यूटनचा गतीविषयक पहिला लॉ आयझॅक न्यूटन ने पहिला लॉ मांडला होता
आता पर्यंत माझ्याकडे व्हेलॉसिटीची दोन फॉर्म्युले झाले कोण कोणते व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम दुसरा कितना फॉर्म्युला कोणता व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस एक्सेलरेशन इनटू टाइम हे तुम्ही एकच फॉर्म्युला ना ठेवसाल कळते का डिपेंडिंग ऑन प्रॉब्लेम टू प्रॉब्लेमला फॉर्म्युले यूज करायला लागतात आतापर्यंत मुख्य जे माझे तीन फॉर्म्युले झाले पहिला फॉर्म्युला माझा स्पीडचा स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम ठीक आहे परत व्हेलॉसिटी काय होती डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अजून फॉर्म्युला होता माझा कुठला एक्सेलरेशनचा त्यात फॉर्म्युला काय होता चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम चेंज इन व्हेलॉसिटी काय होतं फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी हा काय फॉर्म्युला होता चेंज इन व्हेलॉसिटी मध्ये